नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलमध्ये. आपण सुरू केलेला आहे आपला 10वीचा क्रॅश कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी आहे तुमच्यासाठी, तुमच्या गणित विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे शिवम आणि आपण पाहत आहात व्ही स्कूलवरती 10वीचा क्रॅश कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आता लाईव्ह व्हिडिओ पाहत असाल युट्यूबवरती किंवा तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये, आपल्या व्ही स्कूलच्या ऍप्लिकेशनमध्ये, तर नक्की तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी तुमची हजेरी नोंदवायची आहे. जर तुम्हाला कळत नसेल तर आय बटनवरती सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती दिसून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, खाली एक शेअरचं टॅब आहे, बरोबर? शेअरवरती क्लिक केलं की तुम्हाला एक लिंक मिळेल. ती लिंक तुम्हाला काय करायची, तुमच्या मित्रांनाही पाठवायची आहे. त्यांना सुद्धा फायदा घेऊ द्या की जरा, तुम्हीच किती फायदा घेणार, हो की नाही? मग आता आपण सुरुवात करूया आपल्या धड्याला. आपण काल काय केलं होतं, वर्ग समीकरण जो तुमचा दुसरा धडा आहे त्याला सुरुवात केली होती, हो की नाही? आधी आपण काय पाहिलेलं आहे, वर्ग समीकरण कशाला बोलायचं, वर्ग समीकरण, एकचल समीकरण, घन समीकरण, आपण हे पाहिलं. आणि एक मार्कासाठी तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जातो की खालील जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे का, असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग तुम्ही उत्तर द्यायचं, व्यवस्थित स्टेटमेंट लिहायचं. जर पाहिली नसेल व्हिडिओ तर कालची व्हिडिओ पहा, ती सुद्धा तुम्हाला इथे प्लेलिस्टमध्ये दिसून जाईल, ओके? किंवा तुम्हाला आय बटन वरती सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता दुसरा धडा जो आहे आपला वर्ग समीकरणे. काही टेन्शन घ्यायचं नाही. विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतो हा धडा, वर्ग समीकरणे बाबा रे आता कसं सोडू, मला त्याचं अवयव पद्धतच येत नाही, काय करायचं. टेन्शन घ्यायचं नाही, आजची व्हिडिओ व्यवस्थित बघायची, रिपीटेड पाहायची. सराव संच जो आहे, न्युमेरिकल, एक न्युमेरिकल तुम्ही 10 वेळा सोडवा, पाठ होऊन जाईल तुमच्या लक्षात, बाबा ह्याचं अवयव हे आहेत. विद्यार्थी असंच करतात, मला माहिती आहे तुम्ही काय करता, अवयव हा न्युमेरिकल नाही का पाठ करून ठेवता आणि त्याचा अवयव पाठ केलं आणि झालं, चला परीक्षेला. पण जे पेपर सेटर असतो तोही तुम्हाला, त्याला माहित असतं विद्यार्थी पाठ करून आलेले आहेत, त्यामुळे व्हॅल्यूज बदलतात. तुम्हाला दिसताना सेम दिसतं तुमच्या, अरे ह्याचा अवयव हे आहे, पण त्याच्या काही सी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू बदलली असते. आता ए सी काय म्हणतोय मी, त्याच्या तुम्हाला वर्ग समीकरणाचं जे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे ते माहिती असायला पाहिजे. काय आहे स्टँडर्ड फॉर्म आपला, ए एक्स चा वर्ग. आता मी चल इथे एक्स घेतोय, तुम्ही चल कोणतंही घेऊ शकता. ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, ठीक आहे? हे काय आहे, आपलं सामान्य स्वरूप आहे. याच्यामध्ये ए बी सी हे आपले काय पाहिजे, आपल्याला हे वास्तव संख्या हव्यात. ए 0 नको, जर ए 0 असला की हे वर्ग समीकरण होणारच नाही. या ठिकाणी बी एक्स प्लस सी होईल, हे वर्ग समीकरण होईल का? याला वर्ग समीकरण का म्हणतो आपण, चलाचा सर्वात मोठा घातांक किती हवा आपल्याला, 2 हवा, तेव्हा आपण त्याला वर्ग समीकरण म्हणणार. आता मी हे का रिपीट करतो, ह्याच्या मागचं कारण आहे, कारण आता आपण अवयव पद्धतीने उकल कशी काढायची ते आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा भागाचा तुम्हाला कळला उद्देश काय आहे, ही समीकरणाची उकल अवयव पद्धतीने कशी काढायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये, अवयव पद्धत खूप सोपी आहे. काही विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं, पण नाही, सोपी आहे. मी सांगतो तुम्हाला सोपी आहे, सोपी आहे. मनामध्ये तुमचा विश्वास ठेवायचा, मला येत आहे, मला जमणार आहे, काही अवघड नाहीये, टेन्शन घ्यायचं नाही. परीक्षेला व्यवस्थित कॉन्फिडन्सनी, फुल कॉन्फिडन्सनी सोडवायचं. कॉन्फिडन्स जास्त असेल ना, न्युमेरिकल्स पटापट सॉल्व्ह होतात, ओके? चलो, आता त्याच्या आधी काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना थोडंसं बोर वाटेल. आता काय करायचंय, तुम्हाला स्टार्टिंगचं नको आहे ना, खाली तुम्हाला आता तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल, पुढे टाइमलाईन दिलेली आहे, ओके? एरो दिसत असेल तुम्हाला असा, ओके? तुमचा जो इथे वेळ आहे त्याशी जरी असा एरो दिसत असेल, त्याला क्लिक करा. शेजारी तुम्हाला टाइमलाईन दिसेल, कोणतं न्युमेरिकल कोणत्या वेळेस सोडवेल, तुम्ही जस्ट त्याला क्लिक करा, तुम्ही त्या न्युमेरिकलला जावा, ओके? चला, आज आपण फोकस करणार आहोत तुमचा जो सराव संच 2.2 आहे त्याला फोकस करणार आहोत, ठीक आहे? त्याच्यामधले आपण काही न्युमेरिकल्स आज सॉल्व्ह करून घेणार, त्याच्या आधी आपण काही गोष्टी पाहूया. चला, आता पुढे इथे न्युमेरिकल तुम्हाला दिसतंय, 3x² - x - 10 = 0. 3x² - x, आता मी हे न्युमेरिकल इथे ऍज इट इज लिहून काढतोय. हा पहिली स्टेप काय असते, तुम्हाला पहिलं जे समीकरण दिलेलं आहे ते जसं तसं लिहायचं, उतरवायचं. लिहा, उतरवायला काय हरकत आहे, बघून लिहा ना. हा, टेन्शन नाही घ्यायचं. 3x² - x - 10 = 0. येस, फुल कॉन्फिडन्सने मी पहिली ओळ लिहिली. आता पुढे काय, अवयव पद्धतीने सोडवायचंय. त्याच्या आधी आपण एक छोटीशी रिकॅप घेऊया. मला सांगा, जेव्हा या ठिकाणी गुणाकारामध्ये, आता गुणाकार करतोय, पहिली संख्या ही अधिक असेल आणि दुसरी संख्या, आता मी कंसात लिहितो, पहिली संख्या अधिक आणि दुसरी संख्या अधिक असेल तर जे उत्तर बनतं, जे उत्तर येणार आहे ते काय असेल, अधिकच असेल. अधिक अधिक अधिक, गुणाकारामध्ये लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये अधिक 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 होतं. आता या ठिकाणी पहिली संख्या
अधिक आहे आणि दुसरी संख्या वजा आहे. ओके, अधिक वजा वजा लक्षात ठेवा, अधिक वजा वजा कशामध्ये पण गुणाकारामध्ये. हा पहिली संख्या वजा आहे आणि दुसरी संख्या अधिक आहे, ठीक आहे. तर काय होणार, अधिक वजा म्हणा किंवा वजा अधिक म्हणा, उत्तर तर सारखंच येतं. अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, म्हणजे ह्याचं सुद्धा काय असणार, गुणाकारामध्ये चिन्ह जे उत्तर येईल ते वजामध्ये असेल. त्याच्यानंतर दोन्ही पण वजा असतील तर काय होईल बाबा, दोन्ही पण वजा आहेत, पहिली पण संख्या वजामध्ये आहे, दुसरी पण संख्या ऋणमध्ये आहे. ऋणमध्येच ना, नक्की का, धनमध्ये ऋणमध्ये. हा याला मराठीत ऋण म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणतात, अधिकला धनला पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणतात. वजा वजा अधिक, आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वजा वजा अधिक करे, नक्की ना, वजा वजा अधिक ना, येस. तर या ठिकाणी काय होणार तुमचं, वजा वजा अधिक होणार. कशामध्ये, गुणाकारामध्ये. ही गोष्ट विसरायची नाही. आता तुमच्या नोटबुकमध्ये जरा स्टार मार्क करून लिहा आणि जरा माझ्यासोबत बोला, अधिक अधिक गुणाकारामध्ये. हा गुणाकारामध्ये अधिक 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 वजा 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 अधिक वजा 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 अधिक, हे कशाबद्दल, चिन्हांबद्दल. लक्षात ठेवायचं चिन्ह कोणतं येईल, चिन्ह कोणतं येईल, अधिक 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 वजा 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 अधिक वजा 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 अधिक. पोएम पण तयार झाली अशी, तुम्ही पोएम मधून सुद्धा लक्षात ठेवू शकता. पण लक्षात ठेवायची गरज नाही, कारण का माहिती का, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली असेल ना, हे बरोबर तुमच्या लक्षात राहतं. भूकंपट्टी करायची गरज नाही, जास्तीत जास्त न्यूमेरिकल सोडवा, हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, आतापर्यंत तुम्ही सोडून आलेला आहात. पण काही विद्यार्थ्यांना नाही लक्षात राहिलं, ठीक आहे, काही हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाहीये. आता प्रॅक्टिस करा, दहावीची परीक्षा जवळ आलेली आहे, करा की प्रॅक्टिस, दोन मार्क मिळतील. हा धडा जो आहे तुम्हाला किती मार्काचा आहे, ओके, याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 मार्क मिळून देणारा धडा आहे, त्यामुळं ह्याला इग्नोर करायचं नाही. हे ही कन्सेप्ट तुम्हाला पुढे पण यूज होणार आहे, त्यामुळं लक्षात ठेवायचं. ओके, आता अजून एक कन्सेप्ट, आता मी का रिपीट करतोय हे, ह्या गोष्टी का घेतोय, त्याच्या मागचं कारण आहे, काही विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये टाकलं होतं. जर तुम्हालाही डाऊट असेल तर तुम्ही ही कमेंट्समध्ये टाका, ठीक आहे, टाकणार ना नक्की, येस. आता आपण अधिकमध्ये जाऊया. आता आपण गणितीय क्रिया ज्या आहेत अधिक, आता पहिली संख्या अधिक असेल दुसरी संख्या, ठीक आहे. आता हे आपण थोडंसं हळूहळू जे न्यूमेरिकल असेल त्याच्यामध्येच पाहूया, ठीक आहे, जास्त वेळ नको घालवायला. मला माहिती आहे काही हुशार विद्यार्थी पण आपली व्हिडिओ पाहतात, आहे की नाही, आहे की नाही, तुम्ही हुशार, तुम्ही हुशार आहे ना, येस, मला माहिती आहे तुम्ही सगळे हुशार आहेत. तर चला, पहिली स्टेप काय आपली, 3x² - 1 - 10 = 0. अवयव पद्धतीमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक महत्वाची गोष्ट राहिली, सॉरी, हा महत्वाची गोष्ट राहिली. पहिली संख्या ए आहे, एक कोणतीतरी संख्या आहे, ए गुणिले बी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ए गुणिले बी बरोबर जर मी 0 लिहिलं, ठीक आहे, ए गुणिले बी जर 0 लिहिलं असेल, याचा अर्थ काय होतो, एक तर ए 0 पाहिजे, नाहीतर बी 0 पाहिजे, नाहीतर दोन्ही सुद्धा 0 पाहिजे. हा, ह्यामध्ये ए गुणिले बी जर 0 येत असेल, म्हणजे 1 - 0 असेल तर उत्तर 0 येतं, 2 - 0 असेल तर उत्तर 0 येतं. बघा, 2 - 0 उत्तर 0 येणार, 0 - 1 असेल तर उत्तर 0 येईल, 0 - 0 असेल तर 0 येईल. याचा अर्थ काय होतो, यातली पहिली एक संख्या कोणती तरी 0 हवी. आता हे का सांगतोय आता आपण याच्यामध्ये पाहूया. ओके, चलो, अभी हम देख रहे है इस समीकरण को सॉल्व करेंगे अवयव पद्धती से. जरा हिंदी मध्ये पण ट्राय करतो जरा, है की नाही, हिंदी आपल्याला आली पाहिजे. 3x² - 1 - 10 = 0 काय करायचंय, या ठिकाणी ए कोण आहे आणि बी कोण आहे आणि सी कोण आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वात पहिली स्टेप, दिलेलं समीकरण वर्ग समीकरणाच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते पाहणं, चेक करा. ax² + bx + c फॉर्मॅटमध्ये आहे, येस, पहिली टिक मार्क झाली. आता या ठिकाणी ए आणि सी, पहिली तुम्हाला अवयव पद्धतीमध्ये काय करायचंय, ए आणि सी व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचा गुणाकार लिहायचा आहे. ए काय आहे या ठिकाणी, 3 आहे, ए बरोबर 3. सी बरोबर काय आहे, सी बरोबर आहे या ठिकाणी -10. 3 - -10 काय होतात, 3 - -10 होतात -30. तर या ठिकाणी -30 लिहा, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, -30 चे ए गुणुले सी, हा हे काय आहे, ए गुणुले सी. आता मी प्रत्येक इथे लिहून दाखवतोय, प्रत्येक वेळेस दाखवणार नाही. पहिला न्यूमेरिकल आहे, व्यवस्थित समजून घ्या, वही पेन असेल तर बाजूला ठेवा, लक्ष तुमचं स्क्रीनवरती पाहिजे. ओके, ए गुणुले सी, ए गुणुले सी चा गुणाकार इथे -30 लिहिला, लक्षात आलं -30 कुठनं आले, येस. आता पुढे -30 चे असे मला असे अवयव काढायचे ज्याचं उत्तर मला किती हवंय, बी एवढा हवंय. त्याचं जर मी गणितीय क्रिया केली, त्याचं उत्तर मला बी एवढा हवंय, आणि त्या दोन अवयवांचा गुणाकार -30 असणार, कारण -30 चे आपण अवयव काढतोय ना, -30 चे अवयव त्याचा गुणाकार असणारच आहे. जसं की आता उदाहरणार्थ बघा, -30 चे आपण अवयव काढूया,
अवयव पद्धत माहिती आहे तुम्हाला? येस, दोन्ही गुणा भागूया, बे एक बे, बे पंचे दहा, पंधरा आले, तीन पाची पंधरा, पाच एकम पाच, आता काय आले इथे, पाच आलं तीन दोन सहा, बघा बरं, सहा आणि पाच असे दोन अवयव मिळतात ज्यांचं आता मला काय हवं इथे, एक हवाय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात, थोडस कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, थोडस अवघड वाटेल, पण आहे सोपंच, तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तेव्हा तुम्हाला जमणार आहे. हा बघा, आता ह्या दोघांचं उत्तर मला काय हवंय, एक हवाय, म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक कधी येईल, पाच वजा चार केलं तर एक येतं, तीन वजा दोन केलं तर एक येतं, किंवा चार वजा पाच केलं तर वजा एक येणार उत्तर. मला उत्तर काय हवंय, वजा एक हवाय. ओके, असे ह्या दोन अवयवांचं जर मी अधिक किंवा बेरीज केली, यांची बेरीज किंवा वजाबाकी केली, तर मला उत्तर काय हवंय, वजा एक हवंय, आणि त्या दोन अवयवांचा गुणाकार किती हवा, वजा तीस हवा. आता मला इथे काय दिसतंय, तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल ना तेवढं तुम्हाला तीस कडे बघितलं लगेच मला कळतं की सहा आणि पाच, येस, सहा आणि पाच या ठिकाणी याचे अवयव दोन असे येतात, सहा आणि पाच. आता सहा आणि पाच वजा तीस येतं, पण मला गुणाकारामध्ये इथे वजाबाकी हवी आहे, वजा तीस मध्ये उत्तर हवंय, सहा गुणुले पाच, इथे लक्ष द्या, सहा गुणुले पाच, सहा गुणुले पाच बरोबर तीस येतं, पण उत्तर मला हवंय वजा मध्ये. याचा अर्थ काय होतो, यातली कोणती तरी एक अंक हा वजा मध्ये हवा. ठीक आहे, आता बघा, जर मी वजा सहा लिहिलं, वजा सहा पहिली संख्या आणि दुसरी संख्या पाच, याच्यामध्ये मला अशी क्रिया इथे करायची आहे की माझं उत्तर वजा एक आलं पाहिजे. कधी येणार, अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं मोठ्या पदाचं, मोठा पद जर इथे वजा असेल तर उत्तर माझं ऑब्व्हियसली वजा मध्ये येईल. म्हणजे जर मी इथे अधिक केलं, बघा अधिक करून बघा ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, तर वजा सहा अधिक पाच उत्तर आलं का, वजा एक, येस. म्हणजे मला इथे काय कळतंय, तर वजा सहा आणि पाच हे माझे दोन असे अवयव आहे ज्यांचा दोघांचा गुणाकार साईन पची तीस अधिक वजा 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 तीस हा गुणाकार येतोय, आणि अधिक सहा आणि या दोघांची मी जर बेरीज केली तर माझं उत्तर वजा एक येते. लक्षात, हे अवयव तुम्हाला लक्षात आले ना, पुढची स्टेप खूप सोपी आहे, खूप खूपच सोपी, फक्त तुम्हाला पुट करायचंय, बाकी काही नाही करायचं. ओके, आता तीन एक्स चा वर्ग ऍज इट इज लिहा. ओके, आता ह्या वजा एक साठी आपण काय करतो, इथे लिहितोय हा, जसं तसं काय करा, इथे वजा सहा आहे ना, लिहा इथे वजा सहा चला सोबत, वजा सहा एक्स, पुढे पाच आहे ना, तर पाचला इथे चिन्ह काय दिले आपण, अधिकच, इथे काही नाही म्हणजे अधिक, म्हणजे इथे पाच एक्स ऍज इट इज लिहा, आणि पुढे वजा दहा जसं तसं बरोबर शून्य. सोपं आहे, काय अवघड आहे, बघा बरं, वजा सहा एक्स अधिक पाच याला सॉल्व्ह केलं की तुमचं उत्तर वजा एक्स येते का, व्हेरीफाय करा, येस आलं, म्हणजे मी बरोबर स्टेपला फॉलो केलेलं आहे. आता पुढची स्टेप काय असेल, आता आपल्याला कॉमन काढायचंय, जर त्याच्याकडे पण दोन चॉकलेट आहेत, ह्याच्याकडे पण दोन चॉकलेट आहेत, घ्या ना दोन 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 चॉकलेट काढून, आहे की नाही, त्याच्याकडनं पण दोन, याच्याकडनं पण दोन. ओके, तुम्हाला काय करायचं, समान अंक कॉमन काढायचा आहे. आता याच्याकडे चार आहेत, याच्याकडे दोन आहेत, म्हणजे तुम्ही दोघांकडनं दोन दोन घेऊ शकता, हो ना, येस. तसंच पद्धतीने बघा, तीन एक्स चा वर्ग आणि वजा सहा एक्स, याच्यामध्ये मला काय कळतंय, सहा म्हणजे तीन दुणे सहा, म्हणजे याच्यातून तीन निघू शकतात, आणि एक्स दिसतोय म्हणजे मी तीन एक्स ला कॉमन काढेल, तीन एक्स ला कॉमन काढेल. कॉमन काढायची पद्धत माहिती आहे तुम्हाला काय करायचं, जो अंक कॉमन काढलाय त्या अंकाने भागून बघा. ज्या विद्यार्थ्यांना जमत नसेल त्यांनी ही स्टेप व्यवस्थित पहा, ज्यांना थोडस हे खूपच पांचट वाजतंय, थोडस खूप हाय लो लेवलचं वाटतं, त्यांनी काय करा, पुढच्या न्यूमेरिकल लगेच जंप मारू शकता. ठीक आहे, लगेच तुम्हाला तिथे टाइमलाईन मध्ये दिसेल, थोडस लक्ष द्या, जर तुम्हाला येत नसेल तरी सुद्धा लक्ष द्या, येत असेल तरी सुद्धा लक्ष द्या, तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. तर तीन एक्स मी कॉमन काढला, म्हणजेच काय केलं, तीन एक्स चा वर्ग डिवायडेड बाय तीन एक्स. आता हे तुम्हाला भागाकार जमत असेल आतापर्यंत, तीन आणि तीन गेट कॅन्सल झाला, एक्स आणि हा एक्स झाला, म्हणजे उत्तर राहिलं इथे शिल्लक एक्स, म्हणजे हा पहिल्या याच्यामध्ये काय राहिलं, एक्स राहिला. आता पुढे, हे आय थिंक तुम्ही आठवी मध्ये पण शिकलेला आहात. ओके, वजा सहा एक्स चिन्ह सहित घ्यायचा, वजा सहा एक्स भागिले तीन एक्स, एक्स एक्स कॅन्सल, तीन एक तीन दोन सहा, म्हणजे राहिलं फक्त वजा दोन, चिन्हाला विसरायचं नाही. आता पुढे काय, आता ही पहिली स्टेप जमली ना, पुढचं तुम्ही ऍज इट इज लिहाल. पुढचा आता इथे बघा, प्लस पाच एक्स वजा दहा बरोबर, म्हणजे मी काय करणार, पाच ला कॉमन काढू शकतो, अधिक पाच ला मी कॉमन काढलं, पाच एक्स भागिले पाच. आता हे जे करतोय मी ते बाजूला कच्च्या कामामध्ये करायचं, इथे काय गोंधळ करायचा नाही, पाच एकम पाच म्हणजे इथे राहिला एक्स वजा दहा छेद पाच, पाच एकम पाच, पाच दोन दहा, वजा दोन, वजा दोन बरोबर शून्य. आता हे व्हेरीफाय कसं होणार तुमचं, की तुम्ही केलेलं बरोबर आहे की नाही, कसं कळणार, पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये जर व्हॅल्यू तुमची सेम आली, दिक्टो सेम आली, म्हणजे तुम्ही बरोबर स्टेप फॉलो केलेली आहे. चला आता पुढची स्टेप काय असेल, आता इथं समान दिसतोय मला, हा कंस आणि हा कंस समान दिसतोय,
या की त्याला बाजूला, समन काढा बाजूला, तर एक्स वजा दोन कॉमन काढले तर कोण शिल्लक राहिला, तीन एक्स राहिला, पुढच्या याच्यामध्ये काय राहील, तीन एक्स, आणि या ठिकाणी काय होईल, पाच जसा तसा बरोबर शून्य. मी काय केलं, एक्स वजा दोन ला कॉमन काढला. आता हे कसं, मी आधीच्या स्टेप सारखं तुम्हाला करून दाखवतो, ठीक आहे, थोडस आपण अजून सोपं करून पाहूया. आता मी काय करतोय, एक्स वजा दोन ला कॉमन काढतोय. आपण काय करू, एक्स वजा दोन च्या ठिकाणी एम टाकून बघूया तुमच्या सोप्या पद्धतीसाठी. म्हणजे काय होईल, तीन एक्स गुणुले एम अधिक पाच गुणुले एम बरोबर शून्य. आम्ही काय केलं, एक्स वजा दोन ला तात्पुरती इथे एम लिहिलंय. हा एम लिहायचं नाहीये, मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. हा मी जस्ट एक्स मायनस टू ला इथे एम मानलं. आता बघा, इथे एम दिसतोय, इथे एम दिसतोय, काढा कॉमन बाजूला. एम ला मी जर कॉमन काढलं तर आता ब्रॅकेटमध्ये एम ला कॉमन काढलंय, येस, तर पहिल्या याच्यामध्ये काय राहतंय, तीन एक्स राहतोय, तीन एक्स ला काढला प्लस अधिकचं चिन्ह, इथे एम ला काढल्यामध्ये इथे पाच राहिला बरोबर शून्य. आता एम च्या ठिकाणी काय आपण मानलं होतं, इथे ब्रॅकेट लिहून टाका, एक्स वजा दोन. समजलं, एवढं सोपं येते. विद्यार्थी उगाच काय करतात, पहिला ब्रॅकेट ऍज इट इज लिहितात आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे शिल्लक ऍज इट इज उतरवतात. पण ते का आलं, कशामुळे आलं, तेही तुम्हाला समजलं पाहिजे. कारण हे जे न्युमरिकल्स आहेत ना, अशा पद्धतीचे अवयव पाडा, हे तुम्हाला पुढे पण आहेत, अकरावीला आहे, बारावीला आहे, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तिथे सुद्धा उपयोगी होतात. तिथे परत तुम्ही परत अभ्यास करणार काय, नाही आता करताय ना, करा की आता अभ्यास. एकदा समजलं ना, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजली ना, हॉट क्वेश्चन असेच बनतात. बेसिक माझ्या डोक्यात राहिलंय, येस, मी आरामात पुढचं कोणतंही न्युमरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा दोन आलं, समजलं तुम्हाला आपण हे कसं काय आलेलं आहे, येस. आता पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय राहिले, इथे तीन एक्स राहिला, तीन एक्स आणि इथे अधिक पाच बरोबर शून्य. जसं मी तुम्हाला सांगितलं, ए गुणुले बी बरोबर शून्य, याचा अर्थ काय होतो, कोणतेही एक अंक हा शून्य असला पाहिजे, तेव्हाच तर ए गुणुले बी बरोबर शून्य येणार. म्हणजेच काय, मी ते लिहू शकतो, ह्या दोघांपैकी हा कंस किंवा हा कंस ह्याची व्हॅल्यू शून्य असेल तर माझं उत्तर शून्य बनेल. म्हणजेच काय, एक्स वजा दोन बरोबर शून्य असेल, किंवा तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य असेल, ठीक आहे. आता हे तुम्हाला तर व्यवस्थित सोडवता येईल. आता ते काय होईल, वजा दोन आहे तिकडे जाऊन काय होतो, बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन पलीकडे जाऊन अधिक होतो. एक्स वजा दोन तिकडे जाऊन अधिक, म्हणजे इथे आलं, म्हणून चिन्ह विसरायचं नाही, म्हणून एक्स बरोबर दोन. आता इथे पहा, तीन एक्स हा अधिक पाच तिकडे जाऊन वजा पाच होईल, बरोबर वजा पाच लिहूया. त्याच्या पुढे एक्स, आता इथे तीन गुणाकारात आहे, गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात जातो, छेदात जातो, म्हणजे एक्स बरोबर, देअरफोर एक्स बरोबर काय आलं, वजा पाच छेद तीन. म्हणजे माझे अवयव काय आले, या ठिकाणी दोन आणि वजा पाच छेद तीन, हे माझे दोन अवयव आले, ओके. आता अवयव मध्ये विद्यार्थ्यांचं काहींचं हा कंस हा हे उत्तर इकडे येईल आणि हे उत्तर तिकडे, काय फरक पडतोय, इकडे काय तिकडे काय, समानच आहेत. अवयव मला काय मिळाले, दोन आणि वजा पाच छेद तीन, हे माझे अवयव आले, हे माझं उत्तर संपलं. खाली स्टेपला तुम्ही काय लिहिणार, दिलेल्या समीकरणाचे दोन कॉमा वजा पाच छेद तीन हे दोन अवयव आहेत. आता हेच न्युमेरिकल तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या सॉरी तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहिलेलं असणार मला माहिती आहे, तुमच्या बुकमध्ये अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे, तेच स्टेप आपण फॉलो केली. फक्त मी तुम्हाला सांगितलं अवयव पद्धतीने कशा पद्धतीने ते व्हॅल्यूज आलेले आहेत. समजलं, हे तुमच्या बुकमध्ये असं सोडवले आपण सोडवलं, जरा समजलं ना, हे थोडंसं तुम्हाला बघा, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं ना, हे तुम्हाला समजून जाईल. हा तसंच केलेलं आहे, फक्त जे आपण काही हिडन कॅल्क्युलेशन होतं ते तुम्हाला मी प्रेझेंट केलं, हिडन कॅल्क्युलेशन, त्यामुळे थोडंसं तुम्हाला ट्रिकी वाटलं असेल. पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना, अवयव पद्धत तुम्ही कधीच नाही विसरणार, ओके. आता मी जेव्हा दहावीला होतो ना, मी काय केलं होतं माहिती का, मी ते अधिक वजा वजा पाठ करून ठेवलं होतं. नंतर मला लक्षात आलं, बाबा हे एवढं सोपं आहे, मी उगाच तिथे घोकंपट्टी करत बसलो. तुम्ही करणार नाही ना, येस, मला माहिती आहे, कारण मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला ट्रिक सांगितलंय, तुम्हाला सांगितलंय कसं कसं येतो, येस. चलो आता आगे बढते, हे आगे हे आपके सामने तीन वायचा वर्ग बरोबर पंधरा वाय. आता हे जे न्युमरिकल आहे ना, कसं सोडवले बघा. आता आपण ह्या तुम्हाला मी स्टेप दाखवले ते व्यवस्थित बघा, किंवा आपण इकडे बाजूला सोडून बघूया. चला, तीन वायचा वर्ग बरोबर पंधरा वाय. विद्यार्थी मित्रांनो, पंधरा वाय तिकडे ना आपलं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का, नाहीये. आधी त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये घेऊन येऊया. तीन वायचा वर्ग पंधरा वाय इकडे येऊन काय होईल, वजा पंधरा वाय होईल. चला, इथे पंधरा वाय आलेला आहे, पहिली स्टेप तुम्हाला समजली. पुढची स्टेप काय, इथे बघा बरं, तीन वाय. आता काय करणार आपण, डायरेक्टली कॉमन काढा ना, इथे वाय दिसते तुम्हाला स्टेप, म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॉमन काढू शकता. तुम्ही इथे अवयव पद्धत करत बसणार का, बाबा इथे सी काय, इथे शून्य आहे, मग शून्य गुणिले शून्य, मग कसं करू रे बाबा, असं नाही. सोपं आहे ना, दिले अजून सोपं दिसते तुम्हाला, तीन वायचा वर्ग वजा पंधरा वाय. याच्यामध्ये मी आपल्या काय अवयव पद्धत काढायची, अवयव पद्धतीने सोडवतोय आपण. इथे काय होणार, इथे मला तीन आणि
वाय कॉमन दिसतोय. बघा बरं इथे 3y दिसतोय, जर 15y याचं कॉमन नाही समजलं. बघा आता 15y कसं लिहितो मी, 15y यालाच मी 15 म्हणजे 3 5 15 असं लिहू शकतो का? येस. वजा 3 × 5y असं लिहू शकतो का? येस. दिसला तुम्हाला 3 कुठनं आणला, वाय कुठनं आणला? येस. हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात, असं फोड करून पण शिकलेला आहात, पण काही जण विसरलेत. टेन्शन घ्यायचं नाही, मी तुमच्या सोबत आहे. 3 आणि y कुठून आलं समजलं आता? येस. चलो आता हे न्यूमेरिकल मी तुला खूप स्लो मध्ये शिकवतोय, एवढं लक्ष द्या. आणि पुढचे सराव संचेत आपण फटाफट फास्टली घेऊया, स्पीड मध्ये घेऊया आपण ते. चला आता 3y ला कॉमन काढलं, ह्या झाला. हे चल बाबा तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, दे मला चल पटकन 3y. येस, मी घेतला 3y इथे. पहिल्याच्या मध्ये काय राहिलं? 3y चा वर्ग. 3y चा वर्ग छेदात 3y, 3 एकम 3, 3 एकम 3, वाय आणि 1y गेला, शिल्लक राहिला फक्त इथे वाय. आला का वाय? कुठनं आला समजलं? येस. आता पुढे वजा 15y. हा वजा 15y छेदामध्ये कोण येणार इथे? छेदामध्ये 3y ला कॉमन काढलंय, सो 3y आला. वाय एकम वाय कॅन्सल झाला. 3 एके 3, 3 5 15 चिन्ह वजा, वजा 5 या ठिकाणी आला का? येस, वजा 5 इथून आलेला आहे. बरोबर 0, समजलं. आता जर a × b = 0 असेल, म्हणजे ए इतर 0 असेल तर बी 0 असेल. बघा बरं त्यांनी तसं केलंय का? ए हा 0 मांडलाय, किंवा हा वाय मायनस 5 हा 0 आहे. येस. तर 3y = 0, 3y = 0, y = 0 3 हे उत्तर 0 येतं, तर y = 0 येणार. माझं एक वर्गमूळ काय मिळालं? मला 0 मिळालं. पुढे y − 5 = 0 म्हणजेच काय कळतं इथे मला? y = 5 = 0 म्हणजेच y = 5, वजा 5 तिकडे जाऊन अधिक 5 होईल. येस, म्हणजे y = 5 हे माझं मूळ आलेलं आहे. वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 5 आहेत. आले लक्षात? किती सोपं आहे ना, एवढं सोपं आहे ना अवयव पद्धत. एकदा डोक्यात शिरली ना, शिरली तर मी एवढे न्यूमेरिकल. तुम्ही म्हणाल सर आम्हाला न्यूमेरिकल द्या, आम्ही सोडवतो, आम्ही सोडवतो, आम्ही भरपूर प्रॅक्टिस करतो. तुम्हाला प्रॅक्टिस करायची ना, काय करायचं? आपल्या वी स्कूलच्या ऍपमध्ये जे तुम्ही 10वीचे तुम्ही शिकताय ना, तिथे भरपूर न्यूमेरिकल तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे. वर्कशीट आहे, ती सोडवा. ठीक आहे, समजलं. चलो आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचं न्यूमेरिकल आहे ते बघा. आता विद्यार्थी वर्गमूळात बघितलं रे बघितलं, भीती वाटते बाबा, नाही बाबा हे वर्गमूळ लय अवघड आहे, लय टेन्शन, मला टेन्शन येतं बाबा. असं वर्गमूळ बघितलं की नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुमच्यासोबत मी आहे, आपलं वी स्कूल आहे. चला बघा इथे आता सर्वात पहिली स्टेप स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का ते बघणं. दिसतंय का रे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये? नाही रे बाबा, तो सी तिकडेच गेलाय, त्यांच्या घरी गेलाय. आपल्या घराला बोलून आला त्याला, सी बाबा तू आपल्या घरी इकडे आहे, तिकडे जाऊ नको. तर √3 काय होणार इकडे? हा अधिक तिकडे आहे, इकडे येऊन वजा होईल. म्हणजेच काय? आता हे वजा अधिक का होतं हे खूप बेसिक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्हाला माहित नसेल ना, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला हे शिकवेल की असं का होतं बाबा, इकडचा अधिक तिकडे जाऊन वजा का होतो, तिकडचा गुणले इकडे येऊन भागाकार का जातो. तुम्ही मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला त्याची शॉर्ट क्लिप करून नक्की टाकेल. हा पण तुम्ही विचारलं तर टाकेल, नाही तर टाकणार नाही. ओके, विचारा, कमेंट्समध्ये टाका. काही वाटलं तुम्ही सांगा, सर मला हे मला बेरीजच नाही जमत, मला गुणाकारच नाही जमत. टाका ना, आपल्यासाठीच आहे हे ॲप, तुमच्यासाठी आहे तुमचं चॅनल, हे तुमचं स्वतःचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते टाका. फ्रीमध्ये तुम्ही व्हॅल्यू देताय, तुम्ही तुमचा वेळ देताय. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मौल्यवान काय आहे? तुमचा वेळ आहे. पैसा, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे एवढं भारी भारी नोट्सबुक आहे, काही नाही. सर्वात मौल्यवान वस्तू काय आहे? तुमचा वेळ. एकदा वेळ गेला की तो गेला, गेलेला वेळ परत येत नाही. त्यामुळं त्या वेळेचा सदुपयोग करा, व्यवस्थित त्या वेळेचा उपयोग करा, छानपैकी न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. परीक्षा अजून 1 महिन्यानंतर आहे, भरपूर तुमच्याकडे वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करून छानपैकी परीक्षेला तयार व्हा. त्यासाठी तुमचा क्रॅश कोर्स आहे. तुम्हाला काय करायचं? डेली तुम्ही येत आहे ना, आम्हाला कळू द्या की कोण कोण येत आहे बाबा. प्रेझेंटीमध्ये तुमचं नाव लिहा छानपैकी. जेव्हा आपलं लाईव्ह सेक्शन असेल ना, मी त्यांना नक्की त्यांना पहिल्यांदा चान्स देईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं? प्रेझेंटी द्यायची. नाही समजलं ना, इथे आय बटनवरती त्याची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला ती प्रेझेंटीची लिंक तिथे ओपन होईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, चलो आगे चलते हैं. अभी हम पहले स्टेप तो हमारी हो गई. हमने क्या किया कि हमारा जो समीकरण है उसको जरा हिंदी तुमच्यासारखी वाटते ना, नाही मला जमते बाबा हिंदी, मला चांगली हिंदी जमते, पण तुमच्यासाठी थोडस करावं लागतं. चलो आता पहिल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलं का? येस, मी लिहिलं आहे पहिल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. पहिली स्टेप काय असते आपली? ए आणि सी चा गुणाकार करून बघा. ए कोणाही ते 6√3 आहे. चला 6√3 तर लिहिलंय का त्यांनी? येस दिलेलं बाबा, हुशार आहेत ते लोक. आता सी कोण आहे ते? वजा 3√3 आहे. वजा 3√3 लगा. येस लिहिलाय बाबा इथे त्यांनी, बोललंय हुशार बाबा हे. आता √3 × √3 काय होतं? √3 × √3
वर्गमुळामध्ये घ्यायचं एकमेकांना, चला वर्गमुळात घ्या 3 × 3 जर समान वर्ग इथे √3 असेल तिथे पण √3 असेल, दोन्ही वर्गमुळात असतील तर समान वर्गमुळात घ्या 3 × 3 होतात किती 9, तर वर्गमुळात 9 काय होतील या ठिकाणी माझं उत्तर आलं 3, म्हणजेच √3 चा गुणाकार काय होतो 3 येणार, म्हणजे वर्गमूळ सोपं काय की वर्गमूळ काढून टाकायची व्हॅल्यू राहते शिल्लक ती ठेवा, तर 6√3 यांचा गुणाकार काय होईल इथे 6√3, मी थोडं सोपं करून दाखवता √3 याच्यामध्ये वजा चिन्ह येणार बाजूला काढा, वजा 6√3 × √3 हे झालं 3 वर्गमूळ गेले, वजा 6√9 मी अजून सोपं करून दाखवत्या, वजा 6 × 3 साहित्रिकम 18 वजा 18 हे या ठिकाणून आलेलं आहे, समजलं वजा 18 कुठून आलं बाबा, एवढं सोपं होतं, मी उगच घाबरत होतो रूट मधल्या गुणाकारामध्ये, नाही घाबरायचं घाबरायचं नाही, फुल कॉन्फिडन्सने सोडवायचं, चुकलं तर चुकू द्या, आता प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिस मध्ये भले चुकू द्या पण लढाईमध्ये चुकायचं नाही, लढाईमध्ये हार मानायची नाही, हार नाही मानूंगा रार नाही ठाणूंगा, बघितलं ना पिक्चर, येस अटल बिहारी वाजपेयी ते काय म्हणतात, टेन्शन घ्यायचं नाही, लढाईमध्ये उतरलो ना एकदा चलो माझ्याकडे माझं जे अस्त्र आहे मी त्याला छानपैकी धार लावलेली आहे, मस्तपैकी धार केलेलं आहे माझं अस्त्र, मी छानपैकी लढाई करेल, येस हे सुद्धा तुमचं युद्धच आहे, पण तुमचं टूल इथं वस्त्र तुमचं अस्त्र कोणतं वस्त्र नाही हा अस्त्र, अस्त्र कोणतं तुमचा पेन, तुमची लेखणी, तेवढी प्रॅक्टिस पाहिजे, तेवढे न्यूमेरिकल तुमच्या हाताखालून गेले पाहिजे तेव्हा तुमची प्रॅक्टिस होते, ठीक आहे चलो आगे चलते हे वजा 18 आलं, आता मला वजा 18 चे असे 2 अवयव हवे ज्यांचा गुणाकार वजा 18 व्हा, आणि त्यांचं मी जर त्यांना सोडवलं त्यांची अधिक केली किंवा वजाबाकी केली तर उत्तर माझं किती आलं पाहिजे, इथे कोण आहे, इथे आहे माझा 7 + 7 आला पाहिजे, बघा बरं 9 × 18 ठीक आहे, चला 9 × 18 इथे लिहिलंय त्यांनी, येस 9 × 18 येतंय, त्यांचा दोघांचा गुणाकार 9 × 2 = 18 आला का, येस पहिली स्टेक माझी आली, चलो आता 9 आणि 2 बघा बरं यांची बेरीज करून 9 + 2 बरोबर काय येणार 9, आता अधिक वजा वजा 2 बरोबर या ठिकाणी 7 आलं, अधिक 7 आला का, येस अधिक 7 आला, लक्षात कसं ठेवायचं मोठ्या पदाला अधिक चिन्ह द्यायचं आणि छोट्या पदाला वजा द्यायचं, वजा तुमचं उत्तर अधिक मध्येच येणार आहे, ओके मोठ्या पदाला तुम्ही ते वजा दिलं म्हणजे जसं की उदाहरणार्थ वजा 9 दिलं असतं मी आणि ते 2 लिहिलं असतं फक्त त्यांची बेरीज केली असती काय झालं असतं, अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं मोठ्या पदाचं, मोठा आहे 9 म्हणजे या ठिकाणी आलं वजा 7 म्हणजे आपण आपला कोण हवा आहे अधिक 7 हवाय म्हणजे हे होणार का नाही, चलो आगे चलते हे म्हणजे मला काय 2 मिळालं इथे 9 आणि वजा 2 तर 9x आणि वजा 2x बघा इथे लिहिलंय का त्यांनी, येस अरे लय सोपं आहे रे एवढं सोपं आहे हे 9x आणि वजा 2x वजा √3, आता ह्याच्या पुढची मेन स्टेप, अजून इथं मुलं घाबरतात अवयव कसं काढू इथं समान तर काहीच दिसत नाही मला, मला तर दिसतोय आत्ताच मी तुम्हाला दाखवलं, 9 म्हणजेच काय असतं 9 म्हणजेच वर्गमुळात बघा बरं इथे 3√3 आणि √3 9 म्हणजे 9 काय होऊ शकतं बरं थोडंच लक्षात घ्या ना 9 म्हणजे 9 3 × 3 ओके, आता हा जो 3 आहे ना ह्याला मी असं लिहू शकतो का 3 × 3 म्हणजे काय, तर ह्याला मी √3 × √3 असं लिहू शकतो का, येस √3 √3 यांचा आन्सर काय होतो तर मला 3च मिळतं, म्हणजे मी ह्या 3 काय केलं √3 आणि √3 मध्ये लिहिलं √3 × √3 येस मिळाले मला √3 कमी मिळालं, अरे लय तुम्ही हुशार आहे बाबा मंडळी सगळी, चला आता 6√3x² + 9x + 2x + √3 ही माझी दुसरी स्टेप कळली मला कशी आली, एवढं सोपं नंबर, आता हे जे नंबर केले ना तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जातं, जस्ट दिसताना हार्ड आहे तसे तुम्हाला मार्क पण जास्त मिळतात, एक एक मार्क महत्वाचा आहे माझ्यासाठी बरोबर, चलो आता पहा बरं काय दिसणार इथे मला 9x मध्ये मी ह्याला काय 3 × √3 × √3 असं लिहू शकतो, येस तर 6 आहे ना 6√3 मी कॉमन 3√3 मी कॉमन काढतो ओके, आणि एक्स पण दिसतंय म्हणजे मी 3√3x कॉमन काढलं, पहिल्या याच्यामध्ये काय राहिलं शिल्लक बघा बरं 6 मी ते सोडून दाखवतो 6√3x² / 3√3x ओके, एक्स कॅन्सल झाला ठीक आहे, चला √3 कॅन्सल होईल 3 × 3 × 3 × 2 = 6 शिल्लक राहिलं बघा बरं 2x शिल्लक आहे त्यांनी, येस 2x लिहिलं बाबा एवढं सोपं आहे एवढं सोपं, मी वज डोकं लावत होतो पाठ करत होतो, पाठांतर करायचं नाही, गणित हे पाठांतराचा विषय नाही विद्यार्थी मित्रांनो, सरावाचा जेवढं तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल, चलो 2x आलं हा, आता पुढे शिल्लक काय राहिलं, आता 9x आहे ना इथे 9 म्हणजे मी इथे काय लिहिलं 3√3x असं लिहिलेलं आहे, तर डिवायडेड बाय मध्ये काय आपण लिहूया 3√3 या ठिकाणी लिहूया, चला
रूट तीन मी ते कॉमन कळलं ना एक्सला, येस या ठिकाणी नऊ एक्स होता तिथे मी एक्स लिहितो, एक्स एक्स कॅन्सल झाला, रूट तीन कॅन्सल झाला, तीन आणि तीन शिल्लक राहिला फक्त रूट तीन. बघा बरं रूट तीन लिहिला का इथे, येस रूट तीन या ठिकाणी लिहिलेला आहे. चलो आता विद्यार्थी मित्रांनो रूट तीन या ठिकाणी आला करेक्ट. चलो आता पुढे काय इथे वजा दोन एक्स आणि वजा रूट तीन, आता इथे काय करणार, इथे काय नाही वजा एकला गुपचूप कॉमन काढा, कारण मला कोणा हवे दोन एक्स आणि रूट तीन, इथे दोन एक्स आणि मला रूट तीन दिसतोय, पण आता मी कॉमन कोणाला काढणार, वजा एकला जर मी कॉमन काढलं तर वजा दोन एक्स डिवायडेड बाय वजा एक असेल तर वजा वजा अधिक होतं भागाकारामध्ये, इथे दोन एक्स शिल्लक राहील. बघा बरं दोन एक्स शिल्लक आहे, येस मला कारण या ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट समान करायचा आहे. दोन एक्स आला नंतर रूट थ्री वजा रूट थ्री भागिले वजा एक, म्हणजे हे सुद्धा पॉझिटिव्ह मध्ये आलं, मी वजा एकला कॉमन काढलं, ठीक आहे. सो वजा एक आणि हा ब्रॅकेट मला समान दिसत आहे, येस हे दोन समान दिसत म्हणजे मी या स्टेप पर्यंत बरोबर आहे. तर काय करूया, हा जो ब्रॅकेट आहे ना ऍज इट इज इथे उतरवा, लिहा पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करणार, ही व्हॅल्यू इथे चिन्हासहित दुसरी व्हॅल्यू इथे, ओके समजलं, अगदी सोपं आहे एवढं, आणि बरोबर शून्य. चलो आता आगे काय करणार आम्ही, एक तर ए माझा शून्य हवा किंवा बी माझा शून्य हवा, ए बरोबर दोन एक्स अधिक रूट तीन बरोबर शून्य किंवा तीन रूट तीन एक्स वजा एक बरोबर शून्य. हा अधिक रूट तीन आहे ना तिकडे जाऊन वजा रूट तीन होईल, वजा रूट तीन लागत त्यांनी येस, आणि हा दोन एक्स गुणामध्ये आहे तो भागामध्ये जाईल, म्हणजे रूट वजा रूट तीन छेद दोन हे माझं उत्तर बनलं. समजलं एवढं सोपं आहे. चलो आता इथे काय होईल, तीन रूट तीन एक्स बरोबर इथे वजा एक होता तिकडे जाऊन अधिक एक झाला, अधिक एक लिहिला, एक छेदामध्ये कोण येईल इथे कोण शिल्लक राहिलाय, तीन रूट तीन हा आला इकडे, म्हणजे एक छेदामध्ये तीन रूट तीन, ओके. चलो आता एक्स बरोबर इथे माझं झालं व एक छेद तीन रूट तीन, म्हणजेच मला काय समजतंय माझ्या वर्ग वर्ग समीकरणाची मुळे एक तर वजा रूट तीन छेद दोन असेल किंवा एक छेद तीन रूट तीन असेल. चला आता आपण काय करूया, वर्ग आपला तुमचा जो सर्व संच आहे त्याच्यातले जे न्यूमेरिकल्स आहेत ना जरा पटापट पटापट सॉल्व्ह करूया. मी पटापट तुम्हाला सांगेल, तुम्ही काय करायचं, व्हिडिओला पॉज करायचंय, स्वतः सोडवायचंय आणि उत्तर फक्त व्हेरीफाय करायचंय. मी स्टेप सांगतो तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला सगळं कळलंय कसं सोडवायचंय, वाटलं तर हे न्यूमेरिकल पहा आणि पुढचे तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा, ठीक आहे. चलो आता पहिली स्टेप काय, इथे ए आणि सी कोण आहे, ए आहे इथे एक. पहिली स्टेप दिलेलं समीकरण सामान्य स्वरूपात आहे का बघायचं, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, ओके आहे का, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आहे का, येस मला दिसतंय. उतरवा त्याला खाली जसं तसं, एक्स स्क्वेअर वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य, चला मी लिहिलेलं आहे. पुढे आता पुढे काय असेल इथे, तर ए आहे माझा एक, सी आहे माझा चोपन्न, चोपन्न एक आहे चोपन्न, मला चोपन्नचे असे दोन वर्गमूळ हवे. आता जर तुमचे पाडेपाठ असतील ना तुम्ही पाडापाट सांगाल किती बरं, चोपन्न 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 चोपन्न, नऊ सकम किंवा साईन नव्हे, किती चोपन्न मिळालं की नऊ सक चोपन्न, येस चला नऊ सक चोपन्न. आता ह्या दोघांचा जो उत्तर हवाय ना मला काय हवाय, गुणाकार चोपन्न हवाय, कसा हवाय, पण कसा हवा इथे अधिक चोपन्न, कारण ए गुणले सी चोपन्न गुणले एक अधिक चोपन्न, ह्या दोघांचा गुणाकार चोपन्न कधी, एकतर त्या दोन्ही व्हॅल्यू अधिक हव्यात किंवा दोन्ही व्हॅल्यू वजा हव्यात, ओके. जर मी या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू वजा लिहिल्या, बघा बरं वजा नऊ वजा सहा, ओके दोघांचा गुणाकार करून पहा, वजा नऊ गुणले वजा सहा काय येणार इथे, अधिक चोपन्न, गुणाकारामध्ये वजा वजा अधिक, आलं लक्षात मी पहिल्यांदा काय एवढं तुम्हाला रिकॉल करून घेतलं, वजा वजा अधिक अधिक चोपन्न या ठिकाणी आलं, येस. चलो आता पुढे वजा नऊ आणि असं एक मला व्हॅल्यू ह्या दोघांची बेरीज करायला किंवा वजाबाकी करावं लागेल की माझं उत्तर इथे काय आलं पाहिजे, वजा पंधरा हवं, इथे काय हवंय मला, इथे वजा पंधरा, वजा नऊ वजा सहा इथे करा बरं, वजा नऊ आणि वजा सहा ॲज इट इज लिहा इथे, वजा नऊ आणि वजा सहा बरोबर काय येत आहे, वजा वजा अधिक होतं, तुम्ही असं करू शकता ॲज इट इज लिहू शकता, बेरीज करा किंवा काय करा, बेरीज करा वजा सहा, ओके. पण हे प्लस मायनस मायनस होणार त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही, ॲज इट इज उतरवा वजा नऊ वजा सहा, इथे वजा वजा अधिक होतं चिन्ह द्यायचं, मोठ्या पदाचं चिन्ह आहे नऊ, सो इथे वजा नऊ वजा येतील आणि नऊ आणि सहा पंधरा, वजा पंधरा या ठिकाणी आले म्हणजे मी बरोबर चाललेलो आहे, येस वजा नऊ आणि वजा सहा हे माझे अवयव पडलेले आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार, वजा नऊ ॲज इट इज लिहा, एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स, चल विसरायचं नाही लिहायला. पुढे काय, वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य, येस. आणि जे तुम्ही अवयव काढले ना ते बाजूला एका असं बाजूला थोडंसं लिहा, दाखवा तुम्ही अवयव काढलेत म्हणून, पुढचं कॉपी केलं नाहीये तुम्ही स्वतः काढले असं दाखवा तिथे, ओके. चला आता पुढे काय येणार, एक्सला आपण कॉमन काढूया, ओके. एक्सला मी इथे कॉमन काढलं, आता कारण इथे
फक्त एक एक्स आहे आणि ते एक्स आहे, म्हणजे एक्सच फक्त कॉमन, दोन्हीकडे मला समान काय दिसतंय फक्त एक्सच दिसतोय. सो मी एक्सला कॉमन काढलं, एक्स चा वर्ग छेद एक्स, काय नाही ते शिल्लक एक्स राहिला. आता मी पटापट करतोय, हा वजा नऊ एक्स छेद एक्स म्हणजे काय झालं, एक्स एक्स कॅन्सल झाला, वजा नऊ या ठिकाणी शिल्लक राहिला. आता या ठिकाणी काय करूया, वजा सहाला कॉमन काढूया. का बरं वजा सहा, कारण इथे मला इथे वजा नऊ हवाय, 54 - 6 गेलं तर उत्तर माझं वजा 9 येत आहे, मला समजलंय. तर वजा 6 ला मी कॉमन काढेल, वजा 6 ला कॉमन काढल्यानंतर इथे वजा 6x भागिले, बघा वजा 6x छेदात वजा 6, वजा वजा अधिक 6x, 6 कॅन्सल झाले, शिल्लक राहिला x, तर x झालं इथे अधिक 54 - 6, या ठिकाणी होईल वजा 9 = 0. आयतर ही व्हॅल्यू, एक व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, ए व्हॅल्यू माझी इथे शून्यावी किंवा बी व्हॅल्यू शून्यावी, त्याआधी पहिला कंस जसा तसा लिहा एक्स वजा 9, आणि दुसऱ्या कंसात जे शिल्लक राहिले मटेरियल ऍज इट इज लिहून टाका, एक्स वजा 6 = 0. एकतर हा कंस शून्य असेल किंवा हा कंस शून्य असेल, ठीक आहे. म्हणजेच काय, एक्स वजा 9 = 0 किंवा एक्स वजा 6 = 0. येस, तर इथे एक्स बरोबर वजा 9 तिकडे जाऊन काय होईल, अधिक 9 होईल, अधिक 9 इथे लिहूया. एक्स वजा 6, एक्स बरोबर अधिक वजा 6 तिकडे जाऊन अधिक 6 होईल, म्हणजे इथे अधिक 6 आलं, म्हणजे 9 आणि 6 हे माझे काय झाले, ह्या समीकरणाची मुळं झाली. किती सोपं आहे ना, काय उघड होतं का मित्रांनो, एवढं सोपं होतं, पण त्यासाठी मला तुम्हाला एवढं सगळं सांगावं लागलं. काही विद्यार्थ्यांना नाही लक्षात, बाबा तुम्ही आता नाही विसरले, काय हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कारण बिस्कुल तुमच्या सोबत आहे, आपण पाहत आहोत, रिव्हिजन करतो ना, येस पटापट रिव्हिजन करू, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजले ना, येस. आता हे आजच्या सेशनचं आपलं हे शेवटचं उदाहरण, हा आता त्याच्यानंतर आपण उद्याच्या सेशनमध्ये आपण पुढची जी पद्धत आहे तुमचा सराव संच, आता हा जो सराव संच तुमचा 2.2 आहे ह्या बेसिक कन्सेप्ट वरती अवलंबून आहे. फक्त एवढंच अजून एक न्युमेरिकल घेतो पुढचं, म्हणजे तुम्हाला सगळंच सोपं जाईल, बऱ्यापैकी तुम्ही घेतले, आपण घेतलेली आहे, ओके. हे न्युमेरिकल घेतो म्हणजे तुमचा सराव संच जो आहे, आपण जेवढी आतापर्यंत सॉल्व्ह केली ना एवढ्याच बेसवरती तुमचा सराव संच आहे. एक कृती तुम्हाला दिलेली आहे सराव संचामध्ये, ती सुद्धा सोडून बघा. कृती पण सोपी आहे, जसं आपण रूट मध्ये सोडून तसंच आहे ते पण सोडून बघा. आणि सराव संचामध्ये तुम्हाला कोणतं अवघड जातं ते आजच्याच कॉमेंटमध्ये टाका, ते उद्याच्या सेशनमध्ये मी नक्की घेईन, ओके. तुम्ही मला सांगा सराव संचामधला दुसरा न्युमेरिकल, सराव संचामधला पहिलाच न्युमेरिकल मला नाही समजला, पुन्हा सांगा, मी पुन्हा सांगेल तुमच्यासाठी, ओके. आणि तुम्हाला वाटलं की 8वं, 10वं, 12वं सांगा मला, सोडून देतो तुम्हाला, मी काय टेन्शन नाही घ्यायचं नाही, आपलं आपल्यासाठी आहे, तुम्ही तुमचा वेळ देताय, तुमचा वेळ वसूल करून घ्या. चला, एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 20 = 0. ए आहे आधीच चेक करायचं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे का, येस स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये दिसतंय. एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 20 = 0. ए आहे माझा 1, त्यानंतर सी आहे माझा वजा 20, 20 * 1 = 1 - 20 होणार, वजा 20 चे असे मला 2 अवयव हवेत ज्यांचा गुणाकार वजा 20 असेल, त्यांना सॉल्व्ह केल्यानंतर मला उत्तर हवंय अधिक 1. असे कोणते न्युमेरिकल्स आहेत बाबा, असे कोणते दोन व्हॅल्यू आहेत, 4 * 5 = 20, म्हणजे मी असं लिहू शकतो 4 * 5 = 20. पण आता वजा कधी कधी येईल, एकतर एक व्हॅल्यू माझी इथे वजा हवी, कोणती व्हॅल्यू वजा देऊ या ठिकाणी, मला उत्तर काय हवंय अधिक 1 मध्ये हवंय, म्हणजेच काय मोठ्या पदाला कोणतं चिन्ह हवंय, अधिकचं चिन्ह पाहिजे. जर मोठ्या पदाला मी वजा दिलं तर इथे वजा 1 होईल, त्यामुळे मला नकोय तसं, ते मी ते वजा 4 लिहील आणि ते अधिक 5, येस वजा 4 आणि अधिक 5 काय होते इथे बघा बरं, 5 - 4 = 1, चिन्ह मोठ्या पदाचं 1 माझं उत्तर आलं, म्हणजे वजा 4 आणि वजा 5 हे माझे 2 मुळं पडलेली आहेत, इथे अवयव पडलेले आहेत, ओके, मुळं नाही हा अवयव. एक्सचा वर्ग वजा 4x, चला सोबत लिहायचं वजा 4x अधिक 5x, चिन्ह असेल इथे अधिक दिलं नाही, ऍज इट इज वजा 4 लिहा, अधिक 5 लिहा, जिथे वजा 5 असतं वजा 5 लिहा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. अधिक 5x - 20 = 0, जर कॉमन निघते पटापट काढा, या ठिकाणी मला एक्स कॉमन दिसतोय तर एक्सला मी कॉमन काढेल, शिल्लक राहिले तर पहिल्या याच्यामध्ये एक्स राहिला, इथे वजा 4 शिल्लक राहील. आता या ठिकाणी काय होईल, 5 कॉमन निघतो, इथे बघा 5 आहे, इथे पण 5 दिसतोय, 20 म्हणजे 4 * 5 = 20, 5 कॉमन काढू शकतो. यासाठी तुम्हाला पाढे पाठ हवेत, नसतील पाठ तर 2 दिवसामध्ये पाढे पाठ करा, जास्त वेळ लागत नाही पाढे पाठ करायला, बेसिक तुम्हाला 10 पर्यंतही पाढे पाठ हवे. तुम्ही 10वीला आहात आणि तुमचे 10 पर्यंतचे पाढे पाठ नाही, कसं चालेल, पटकनी पाढे पाठ करायचे 10 पर्यंत तरी, असं तुम्ही 4 तास पेपर चालणार का तुमचा, नाही, 2 तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, त्यामुळे तुमचे पाढेपाठ असणं गरजेचे आहे, अजून वेळ आहे तुमच्याकडे, पाढेपाठ नसतील तर करा. वर्ग तुमचे कमीत कमी 25 पर्यंत तुम्हाला वर्ग माहिती पाहिजे, त्यानंतर घन तुम्हाला कमीत कमी 15 किंवा 20 पर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे. घन, वर्ग, पाढे हे 3 गोष्टी आल्या ना गणितामध्ये, लाईफ झिंगाला आला, येस. आता पुढे काही ते अधिक 5 ला मी कॉमन काढतो, ओके, अधिक 5 ला कॉमन काढलं, का बरं अधिक 5,
क्रमांक इथे पाचच दिसतोय आणि इथे अधिक आहे. ओके, आणि मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्स वजा चार आणायचं आहे. ओके, बघा इथे अधिक पाच एक्स ला म्हणून पाच काढला, इथे शिल्लक राहिला एक्स, समान दिसते माझं पहिलं पद, पहिली वाली समान दिसते. वजा वीस छेदात पाच म्हणजे काय, इथे वजा चार होईल. येस, वजा छेद पाच चौक वीस, वजा पाच आलं. येस, बरोबर शून्य. जर तोंडी जमत नसेल, मनात कॅल्क्युलेशन होत नसेल, शेजारी लिहा. आन्सर शीटला तुम्ही पैसे भरतात ना, पैसे भरले ना तुम्ही दहावीच्या एक्झामसाठी, त्यासाठी ते दिले तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये, तुमची स्वतःची आहे, लिहा की वापरा की वापरा पाहिजे तेवढं. बाजूला छान असं कच्च्या कामासाठी छान कॉलम काढा, तिथे तुम्ही कच्चं काम करा, किंवा शेवटच्या पानासाठी स्पेशली ते कच्चं पान कच्च्या पानासाठी ठेवा. वापरा, पुरवण्या जेवढ्या वापरायच्या तेवढ्या वापरा. तुमचं उत्तर सुटसुटीत पाहिजे, छान क्लीन नीट पाहिजे. घाण करायचं नाही, खाडाकोट करायची नाही, खाडाकोट टाळायची. तर तुम्हाला जवळ आधी सोडून बघा, पटकन पेन्सिल पटापट पटापट जे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं मागच्या कच्च्या कामावरती करा आणि ते घ्या. ओके, किंवा स्पेशली एक तुम्ही कच्च्या कामासाठी तुमची पुरवणी मागवा, शिक्षकांना सांगा मला कच्च्या कामासाठी एक अजून पुरवणी द्या, आम्ही कच्च्या कामासाठी वापरणार आहे ती. वापरा की काय हरकत आहे, घ्यायची. येस, चला आता पुढे पाहूया. इथे पहिल्या कंसामध्ये एक्स वजा चार आहे, घ्या बाजूला बाबा, त्यांना आमचे पाहुणे आहेत ते एक्स वजा चार. येस, पुढे काय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जे शिल्लक राहिले ते एक्स अधिक पाच असं असतं ना पाहुणे आले की त्यांना आपल्याला द्यावं लागतं, जे शिल्लक राहिले आपण ते नंतर खातो की नाही मला माहिती आहे. येस, चलो आता ह्या ए ह्या दोन कंसांपैकी एक व्हॅल्यू शून्य असेल, एक्स वजा चार बरोबर शून्य असेल, किंवा किंवा एक्स अधिक पाच बरोबर शून्य असेल. येस, जमलं मला. आता इथे काय होईल, एक्स वजा चार इकडे जाऊन अधिक चार होईल, एक्स बरोबर चार आलं बरोबर, आणि इथे एक्स बरोबर वजा पाच म्हणजेच काय, चार आणि वजा पाच हे माझे काय आहेत, ही माझी मुळं आहेत. जमलं रे जमलं. येस, समजलं तुम्हाला, आजचं सेशन छान वाटलं ना. जर छान वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरा नाही. विद्यार्थी येतात बघतात आणि लाईकच नाही करत, आम्हाला कसं कळणार बाबा किती विद्यार्थी आज हजर झाले. तुमची हजेरी मला तिथून कळेल बाबा आज केवढ्या विद्यार्थ्यांनी पाहिलं आहे. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि महत्वाचं काय, जी प्रेझेंटी आहे त्याच्यातून तुम्हाला बक्षिसं मिळणार आहेत. जे विद्यार्थी प्रेझेंटी देतील, दररोज हजर असतील, त्यापैकी आपण पहिल्या पाच विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहोत. बक्षीस काय असेल ना, त्याचं तुम्ही पहिली व्हिडिओ जाऊन बघा. आता मी पुन्हा पुन्हा रिपीट नाही करणार ती गोष्ट, पहिली व्हिडिओ जाऊन बघा. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले बक्षीस काय आहे ते तुम्हाला कळेल. पहिली व्हिडिओ पाहायची, याची कशी पाहणार पहिली व्हिडिओ, तर आय बटनवरती तुम्हाला आता प्लेलिस्ट दिसेल, किंवा एंडला तुम्हाला ते दिसेल प्लेलिस्ट पण तिथे दिसेल. प्लेलिस्टला क्लिक करा, पहिल्या व्हिडिओ बघा. पहिल्यापासून सगळे आतापर्यंत जे आपले सेशन झालेले आहेत सगळे तुम्हाला दिसतील, पाहायचं, फायदा घ्यायचा. ओके, चलो आता आजचं सेशन आपण इथेच थांबूया. भेटूयात आपण उद्याच्या सेशनमध्ये. जर तुम्हाला तुमच्या सराव संच 2.2 मध्ये काही डाऊट असेल, तुम्हाला कोणतं न्यूमेरिकल मला तुम्हाला वाटतं की मला हे समजलं नाहीये, मला हे सरांकडनं समजून घ्यायचं आहे, तुम्ही सर म्हणू शकता का, दादा म्हणू शकता, काही म्हणा, तुम्हाला पाहिजे ते म्हणा, दादा मला हे न्यूमेरिकल नाही समजलेलं मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला सोडून दाखवेल. किंवा जे तुमचं आपलं जे चर्चासत्र होईल त्याच्यामध्ये घेईल, किंवा उद्याच्या पहिल्या स्टार्टिंगला ते घेऊन टाकेल. पण तुम्ही मला कमेंट करा आधी, कमेंटमध्ये टाका. येस, नक्की करणार कमेंट. चलो आता भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये. धन्यवाद.